नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर ॲनॅलिस्ट अँड एन ट्रेनर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसाद खूपच खूप छान आहे आणि तुमच्या कमेंट्स पाहून असं नक्कीच वाटतं आहे की तुम्हाला माझ्याकडून काहीतरी वेगळं शिकाय मिळते आणि त्यातून तुम्हाला खरोखर ज्ञानाचा फायदा होतो तरी जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी हे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेत ज्या नवीन व्हिडिओ असतील किंवा जे तुम्हाला काही डिटेल्समध्ये हवे असेल ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा माझ्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन जरी क्लिक केलं तरी तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला बेसिक आणि टेक्निकल हे कसं व्यवस्थित शिकायचं हे समजेल आणि तुम्ही ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला वेळचे वेळी मिळत राहतील आणि तुम्हालाही माझ्याबरोबर ह्या गोष्टी शिकायला मिळतील आणि तसेच तुम्ही दुसऱ्यांना जर शेअर केलं तर त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या हे मराठी माणसांना शिकाय मिळेल का तर हा चॅनेल फक्त मराठीत व्हिडिओ बनवण्यासाठीच बनवलेला आहे आणि आपण जी व्हिडिओ माहिती देणार आहोत ती सर्व डिटेलमध्ये असणार आहे तरी मित्रांनो आजपर्यंत आपण भरपूर टेक्निकल विषयांवर बोलत आलो आहोत आत्तापर्यंत आपण चार्ट्स वगैरे पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट अँड ॲनालिसिस पाहिलं आता त्याच्या पुढच्या जा स्टेपवर जातो आहे आपण की मार्केटमध्ये जर आपल्याला यशस्वी ट्रेडर बनायचे किंवा एक यशस्वी इन्व्हेस्टर बनायचे तर त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टींची बेसिक गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज हवं हो आहे जर व्यवस्थित नॉलेज असेल तर नक्कीच आपण शेअर्स मार्केटमधून चांगला फायदा घेऊ शकतो तर ते करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कुठली गोष्ट करायची तर शिकून घ्यायच्या ज्या गोष्टी असतील त्या तर चला ह्याचाच भाग म्हणून आज आपण बोलणार आहोत एक नवीन विषय आहे आहे विषय असा असणार आहे की व्हॉल्यूम शेअर मार्केटमध्ये शेअर्सची चढ चढउतारामध्ये जे काय चढउतार होत असतात तर ते का होत असतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा सपोर्ट अनालसिसवरून कसं करायचं हे पण पाहिलं आता आजच्या टॉपिकमध्ये तुम्ही तुम्हाला असं सांगणार आहे की वॉल्यूम जो असतो शेअर्सचा वॉल्यूम त्याच्याकडे पाहून तोचा स्टडी करून आपण कसं ठरवू शकतो की शेअर्सची प्राइस वर जाणार आहे का खाली जाणार आहे तरी चला मित्रांनो सुरुवात करूया ला पहिल्यांदा पाहू आपण की वॉल्यूम म्हणजे काय तर मित्रांनो जर एक स्पेसिफिक डेफिनेशन पाहिली तर वॉल्यूमचे असे असते की व्हॉल्यूम इज ॲक्च्युअल नंबर ऑफ शेअर्स ट्रेडेड ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी इन दॅट पर्टिक्युलर टाइम फ्रेम म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअर्सशी समजा आजचा दिवस आहे तर आजच्या दिवशी किती खरेदी आणि विक्री होते टाइम फ्रेम तुम्ही पंधरा मिनिटाचा लावू शकता जसं मी तुम्हाला कॅन्डलस्टिकमध्ये सांगितलं आहे चार्टमध्ये जी टाइम फ्रेम दाखव सिलेक्ट करताल त्यानुसार तो तुम्हाला त्या त्या वेळेचे व्यवहार वे दाखवेल म्हणजे पंधरा मिनिटाचे सिलेक्ट केलं तर पंधरा मिनिटामध्ये किती खरेदी विक्री होते त्याचे ग्राफ्स येतील तर एक तासाचं लावता येईल तर त्याच्यामध्ये तो एक तासाचे दाखवेल डेली लावता येईल तर डेली दाखवेल दा डेली शक्यतो जरा जास्त प्रेफर केलं जातं जे एक्सचेंजेस वगैरे असतात ते डेलीवर जास्त तुम्हाला दाखवतील हो आणि डेलीवरून आपण चांगला एक अनुमान बांधू शकतो समजलं व्हॉल्यूम म्हणजे काय तर त्या शेअरच्या शेअरची देवाणघेवाण किती होते त्या दिवसामध्ये अजून डिटेलमध्ये जर सांगायचं तर मी सांगेल व्हॉल्युम रेकॉर्ड रेकॉर्ड द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन टेकिंग प्लेस ड्युरिंग अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय व्हॉल्युम काय करतो तर तुमचे किती ट्रान्झॅक्शन झाले सकाळपासून किंवा त्या दिवसामध्ये म्हणजे एक्स व्यक्तीने किती विकले वा व्यक्तीने किती बाय केले किंवा बायर्स ने किती विकले आणि ने किती <coughs> बायर्स ने किती खरेदी केले ने किती विकले हे तुम्हाला याच्यामधून समजतं आणि ह्याचं टोटल अमाऊंट दिसते की ह्या शेअरची एवढी वाढली म्हणजे काय तर दोन्ही मिळून खरेदी आणि विक्री एवढी झाली इट इज अ डायरेक्ट मेजर ऑफ लिक्विडिटी इन अ मार्केट आता एक लक्षात ठेवा ज्या शेअरमध्ये जास्त खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होतात साहजिक आहे त्या शेअरमध्ये लिक्विडिटी जास्त आहे असं म्हणतो म्हणजे काय लिक्विडिटी म्हणजे काय तर पटकन जर तुम्हाला विकायचं आहे तर घेणाराही तेवढा जास्त अवेलेबल पटकन अवेलेबल असतो कमी फरकाने आणि जर तुम्हाला बाय करायचंय तर देणाराही अवेलेबल असतो अशा शेअरमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय इंट्राडे असेल किंवा पोझिशनलमध्ये करत असताल तर अशा शेअरमध्ये तुम्हाला एंट्री आणि एक्झिटला खूप चांगलं असतं काही काही शेअरमध्ये लिक्विडिटी कमी असते म्हणजे काय वॉल्यूम खूप कमी राहतो त्या शेअरमध्ये लोक खूप कमी प्रमाणात ट्रेड करतात त्यामुळे जर प्राईज रेंजचा गॅप पाहिला तर तुमची खरेदीची व्हॅल्यू आणि विकणाऱ्याची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये खूप सारे तफावत राहते हे सगळं व्हॉल्यूमच्यामुळे डिपेंड होतं ते कसं काय तर आपण पुढे पाहूच डिटेलमध्ये तर एक लक्षात ठेवा वॉल्यूम हा लिक्विडिटीमध्ये खूप महत्त्वाचा आहे आपण जो म्हणतो की शेअर्स सिलेक्ट करताना लिक्विड शेअर्स सिलेक्ट करा लिक्विड म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी आणि विक्री होत असली पाहिजे द मेजर एक्सचेंजेस रिपोर्ट वॉल्यूम फिगर्स ऑन ए डेली बेसिस म्हणजे काय एन सी आणि बी एस सी एक्सचेंजेस आहेत त्या दिवसाच्या एंड ऑफ द डे म्हणजे ईओडी आपण जो म्हणतो त्या डेटावर आपल्याला दाखवतात की आजच्या दिवसामध्ये आमच्या एक्सचेंज वर ह्या पर्टिक्युलर शेअर मध्ये एवढे एवढे व्हॉल्यूम झाला म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार एवढे झाले बोथ फॉर इंडिव्हिज्युअल सिक्युरिटीज अँड फॉर दॅट टोटल अमाऊंट ऑफ एक्झिक्युटेड ऑन द एक्सचेंज म्हणजे टोटल त्या एक्सचेंज वर किती ट्रेड झाले त्या पर्टिक्युलर शेअर्सवर वर हे आपल्याला एक्सचेंज वर समजतं समजलं मित्रांनो व्हॉल्यूम म्हणजे काय आता वॉल्यूम महत्वाचं काय आता मी सांगितलं व्हॉल्यूम काय असतं तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन होत आहेत ते आपण वॉल्यूमनुसार कळते आता ह्या समजा कुठल्याही बँक शेअर्स असेल त्याच्यानुसार समजेल की हा एवढा शेअर्समध्ये वॉल्यूम झाला की ह्या शेअर्समध्ये एवढे ट्रान्झॅक्शन झाले पण ते का महत्वाचे आहे ह्याच्यामुळे काय फरक फरक पडणार आहे आपल्याला तर काय इम्पॉर्टंट आहे बघा नेक्स्ट टू प्राइस व्हॉल्यूम इज लाईकली द मोस्ट क्लोजली वॉचड इंडिकेटर इन टेक्निकल अॅनालिसिस बिकॉज इट कन्वेज सो मच इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर जशी मार्केटमध्ये तुम्ही टेक्निकल अनालिसिस करताय तर प्राईजला जेवढं महत्त्व आहे बरोबर ना आपण जे कॅन्डलस्टिक पाहतो त्या सगळ्या प्राईज रिलेटेड ती प्राइसची मुवमेंट कशी पण ही प्राईजची मुवमेंट डिपेंड कशा व्हायल तर तुमच्या त्या प्राईजचं वॉल्यूम किती त्याच्यामध्ये किती खरेदी आणि विक्रे जोरदार होते हे खूप महत्त्वाचं पाहिलं जातं तर ह्याचा यूज आपल्याला कसा करायचा आहे टेक्निक अॅनालिसिसमध्ये कारण वॉल्यूमचा व्यवस्थित जर यूज केला तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टनच्या जवळ व्यवस्थित समजतं की आता हा शेअर वाढणार आहे का पडणार आहे की हा असाच रेंज बाउंड राहणार आहे वॉल्यूम कॅन सर्व ॲज अ वॉर्निंग सिग्नल ॲज टू वेदर अ स्टॉक इज गोईंग टू ब्रेकिंग इन अप साईड हाय वॉल्यूम और इन टू अ डाऊन साईड लो वॉल्यूम म्हणजे आत्ता बोललो त्याप्रमाणे जर एखाद्या शेअरमध्ये हाय वॉल्यूम आहे आणि तो त्याच्या रेजिस्टन्स कशी आहे आणि जर हाय वॉल्यूम येतोय म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होते ओके okay. व त्याच्या प्र त्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत पण ज्या अर्थी जास्त प्रमाणात होतात त्याअरती काय होणार तर ती रेंज तुटणार आहे आणि क्रम प्रमाणे जर हाय वॉल्यूम असेल तर तो ब्रेक करून तो शेअर वरच्या प्राइसला जातो किंवा जर तो, तो खाली पडतोय जर लो वॉल्यूम असेल तर काय होतं सरासरी शेअरमधून त्याची प्राइस खाली पडण्यास सुरुवात होते व्हॉल्यूम इज मोस्ट इम्पॉर्टंट टू ट्रेडर्स विदाउट वॉल्यूम इट बिकम्स मोर डिफिकल्ट टू बाय ऑर सेल सिक्युरिटीज वेन यू वॉन्ट टू अँड विच प्राइस यू वॉन्ट म्हणजे काय जर तुम्ही ट्रेडर आहात डे ट्रेडर असताल किंवा शॉर्ट टर्म ट्रेडर असताल तर कुठल्याही शेअरमध्ये वॉल्यूम खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही पाहिलं ज्या पेनिकॅप शेअर्स अस कंपन्या असतात अशामध्ये बघा खूप कमी बायर्स आणि सेलर्स असतात मग अशा शेअर्समध्ये खूप कमी ट्रान्झॅक्शन होतात याचं नुकसान काय असतं आपल्याला की पटकन जर आपल्याला बाहेर पडायचं आहे एनी कंडिशनमध्ये तर आपल्याला ते तसं बाहेर येत नाही किंवा पटकन आपल्याला मोठं प्रॉफिट बुक करायचे तर ते कधी कधी आपण त्याच्यासाठी मुकतो हो का तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर विकायचं तर खरेदी नसणार आहे आणि जर खरेदी करायची तर विकणार नसणार आहे तर जे मोठे मोठे लोक असतात जे मोठे मोठे ट्रेडर्स असतात किंवा ज्यांना माहिती मार्केटमध्ये माहिती ते शक्यतो स्टॉक सिलेक्ट करताना लिक्विड स्टॉक सिलेक्ट करतात जसे की मिड कॅप लार्ज कॅप आणि ब्ल्यूच्यूप तर लार्ज कॅप आणि ब्ल्यूच्यूप कंपन्यांमध्ये शक्यतो जास्त लिक्विडिटी असते का तर लोक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ट्रेडिंग करत असतात समजा मित्रांनो व्हॉल्यूम का महत्वाचा आहे आता हे समजलं त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला की व्हॉल्यूम कॅल्क्युलेट कसा केला जातो बरोबर आता कुठल्याही पर्टिक्युलर शेअरचा जर तुम्ही व्हॉल्यूम पाहिला समजा एक्स वाय जेड एक दहा करोडचा व्हॉल्यूम आज झाला तर तो कसा काउंट केला जातो हे मी तुम्हाला सांगेन आता एक एक्झाम्पल देतो बघा प्रदीपने एक शंभर शेअर्स आज ब्राय बाय केले ओके आज मार्केटमध्ये एक्स वाय झेड कंपनी असे कुठली त्याचे त्याने शंभर शेअर बाय केले आणि सागरने सेम शंभर सेल सेल केले म्हणजे काय दोघांचे ट्रेड वेगवेगळे प्रदीपने काय केलं त्याच्याकडे नवीन शेअर बाय केले शंभर पण त्याच दिवशी सागरलाही विकायचे होते त्याने एक शंभर शेअर विकले आता काय झालं ह्याचे शंभर त्याचे शंभर बरोबर दोनशे ओके आता लोकांना काय वाटतं की ह्याचा ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू दोनशे झाली का नाही इथलं एक लक्षात ठेवा इट विल कॅल्क्युलेट ॲज हंड्रेड म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनचा व्हॉल्यूम किती काउंट होणार आहे तर शंभर म्हणजे काय का तर दोघांचं मिळून एकच ट्रान्झॅक्शन आहे ना शंभर बाय केले असले तरी शंभर विकलेत त्यामुळे हा दोनशे न राहता आपण शंभर काउंट करायचा असतो लक्षात ठेवा नेहमी वॉल्यूम काउंट करताना असा केला जातो हो की बाय आणि सेल धरून एकच व्यवहार काउंट केला जातो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काई है। है है। है शेर शेर काही एक्झाम्पल्स देतोय जर समजा ट्रान्झॅक्शन हे पहिलं त्याच्यामध्ये पाचशे शेअर बाय केलेत आणि सेम पाचशे सेल शेअर केलेत तर काय होतंय ह्याच्यामध्ये काउंट किती होणार आहे वॉल्यूम पाचशे दुसऱ्यामध्ये काय होतंय दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये की शंभर सेल बाईंग केलेत आणि कुठ दुसऱ्या व्यक्तीने शंभर सेल के था था सेल केले से असतील तर ह्याच्यामध्ये काउंट होणार शंभर तिसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक हजारचा व्यवहार होतो आहे सेलरने एक हजार सेल केलेत पण काउंट करताना व्हॉल्यूम एक हजारच होणार आहे का तर दोघांचा मिळून एकच ट्रेड होतोय ना तिसऱ्यामध्ये पस्तीस शेअर झाले बाय केले त्यानंतरनं पस्तीस सेल केले तो पस्तीसचा अशा प्रकारे जर आपण कम्युनिटी बघितलं तर सोळाशे सेहेचाळीसचा वॉल्यूम झाला जे की जर तुम्ही दोन्ही जर व्यवहार काउंट केला तर ह्याच्यात डबल संख्या होईल पण ते आपण तसं काउंट नाही करत टोटल व्यवहार मिळून आपण त्याचा व्हॉल्यूम काउंट करतो समजलं बाय आणि सेल हा एकच ट्रान्झॅक्शन झाला मग त्याच्यामध्ये किती तुम्ही शेअर्स बाय सेल करताय त्याच्यानुसार तो आकडा कॅल्क्युलेट केला जातो म्हणजेच की शंभर सेल बाय केले आणि शंभर सेल मी विकतोय तर माझा वॉल्यूम कॅल्क्युलेट होणार आहे त्या शेअर्सचा हंड्रेड बघता समजलं मित्रांनो आता काही फंडे सांगतो तुम्हाला म्हणजे व्हॉल्यूम जर आपण रीड करतोय तर अशावेळी वॉल्यूम वाढतोय किंवा वॉल्यूम कमी होतो आहे किंवा शेअर्सची प्राईस कि वाढते शेअर्सची प्राइस कमी होते ह्याच्यावरून आपण काय अनुमान बांधू शकतो का तर नक्कीच बांधू शकतो काय बांध बांधू शकतो आपण अनुमान तर जर आपल्या शेअर्सची प्राईज वाढते ओके शेअर्सची प्राईज वाढते त्याच्याबरोबर हा शेअरचा वॉल्यूमही वाढतोय तर ह्याच्यावरून आपण काय समजून जायचं तर मार्केट काय रिॲक्ट करणार आहे तर एक बुलिशनेस येतोय मार्केट म्हणजे काय तर प्राईजही वाढते त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये खरेदी विक्रीही वाढते किंवा त्याच्यामध्ये त्याचा व्हॉल्यूमही वाढला जातो म्हणून तो, तो बुलिश आहे आता केस दुसरी प्राईज वाढते एखाद्या शेअरची प्राईज वाढते पण काय आहे की त्याचा व्हॉल्यूम कमी आहे म्हणजे व्हॉल्यूम म्हणावासा वाढत नाही पण त्याच्या प्राईजमध्ये दररोज थोडी 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 वाढ चालू आहे याचा अर्थ काय की कॉशन इथं आपल्याला सावध राहायचं है, आहे विक हँड्स बायिंग म्हणजे काय तर इथे मार्केट पडायचे चान्सेस जास्त आहेत किंवा तो सडन फॉल होऊ शकतो सिनियरी तिसरा असा आहे की शेअरची प्राइस पडते आणि वॉल्यूममध्ये इन्क्रीज मिळ होते म्हणजे वॉल्यूम खूप वाढ पण त्याची प्राइस खाली खाली येते तरी तो काय असणार आहे बियरीस सिग्नल असणार आहे आपल्यासाठी म्हणजे काहीतरी शेअर्सची प्राईस पडतोय आणि इथून पुढे तो शेअर थोडा डाऊन ट्रेंडमध्ये येऊ शकतो असा सिग्नल देणार आहे आपल्याला तो चौथा सिनेरो असा आहे की शेअर्सची ही पडते आणि वॉल्यूमही डिक्रीज होतोय तर काय वीक हँड सेलिंग करतायत की आपल्याला का काळजी काय घ्यायची कॉशन काय याच्यामध्ये की इथे तो शेअर पडू शकतो आणि ह्याला अनुसरून तुम्ही तुमचे ट्रेड बांधू शकता किंवा ह्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता व्हॉल्यूम अनालिसिस जर व्यवस्थित केलं तर तुमच्या ट्रेडची ॲक्युरेसी ॲटोमॅटिक थोडी जास्त येते आणि टेक्निकल इंडिकेटरमध्ये ह्याचा जर छान यूज केला तर नक्कीच तुम्हाला चांगले चांगले तो प्रॉफिट देणार आहे आता मित्रांनो त्याच्यामध्ये आपण एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल वॉल्यूम काउंट करायचं आहे हे सगळ्यांना सांगितलं मी वॉल्यूम कसा काउंट करायचा व्हॉल्यूम काय असतो आणि त्याचे सिनेरी ओ पाहिले पण आता त्या व्हॉल्यूम रिगार्डिंग काही महत्वाच्या गोष्टी पण सांगतो ॲज अ प्रॅक्टिस ट्रेडर्स युजुअली कम्पेअर टू डेज वॉल्यूम ओव्हर द ॲव्हरेज ऑफ द लास्ट टेन डेज व्हॉल्यूम जनरली द रूल ऑफ थर्म इज ॲज फॉलोज म्हणजे काय तुम्ही ज्यावेळी वॉल्यूमचे चार्ट पाहत असाल ज्यावेळी आपण मी पुढच्या स्लाईडमध्ये चार्ट टाकलेलेच आहेत तरी सांगतोय की जर तुम्ही वॉल्यूमचा चार्ट पाहताय पण तो स्टडी कसा करायचा ट्रेडर्स त्याचा स्टडी कसा करतात एक सरासरी स्टडी कसा केला जातो तर हाय वॉल्यूम कधी बोलला जातो एखाद्या शेअरमध्ये तर टू डेज वॉल्यूम इज ग्रेटर दॅन लास्ट टेन डेज ॲव्हरेज वॉल्यूम म्हणजे मागच्या दहा दिवसाचा एक ॲव्हरेज वॉल्यूचा ग्राफ केला जातो त्याला आपण एक मुव्हिंग ॲव्हरेज जरी लावलं त्या वॉल्यूमच्या ह्याला तरी दा तो दाखवून देतो की मागच्या दहा दिवसामध्ये ॲव्हरेज व्हॉल्यूम ह्या प्राईजने चालू आहे पण आज ह्याच्यामध्ये सडन हाईक होते मग अशावेळी त्या शेअरची प्राईजही वाढते तर समजून जायचं आहे मला की शेअरची प्राईज इथून वर जाणार आहे दुसरी गोष्ट लो व्हॉल्यूम कधी असणार आहे टू डेज वॉल्यूम इज लेस दॅन लास्ट टेन डेज ॲवरेज वॉल्यूम म्हणजे काय मागच्या दहा दिवसाचा जो ॲवरेज व्हॉल्यूम असणार आहे त्याच्यापेक्षा आजचा व्हॅल्यूम कमी आहे म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये एक सेलिंग येते किंवा हा शेअर पडू शकतो असं एक अनुमान बांधू शकतो तो तुमच्या स्टडीनुसार तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला अजून चांगलं समजेल की काय करायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता ॲव्हरेज वॉल्यूम कधी के कॅल्क्युलेट केला जातो टू डेज व्हॉल्यूम इज इक्वल टू लास्ट टेन डेज ॲवरेज वॉल्यूम म्हणजे काय मागच्या दहा दिवसाचा जो वॉल्यूम आहे सरासरी आपण म्हणतो तेवढाच आजचा आहे तर मी त्याला काय बोलणार आहे की आजचा वॉल्यूम ॲव्हरेज आहे म्हणजे ह्या शेअरमध्ये काही जास्ती मोठी पडझड होईल असं काय वाटत नाही असं मी ठरवू शकतो ओके टू गेट द लास्ट टेन डेज ॲव्हरेज ऑल यू नीड टू डू ड्रॉ इज अ मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ऑन द व्हॉल्युम बार्स म्हणजे जसे कॅन्डलस्टिकच्या बार असतात तसेच व्हॉल्युमच्या पण बार असतात त्या जर आपण आपल्या चार्टमध्ये लावल्या तर त्यानुसार आपल्याला समजतं की मागच्या दहा दिवसामध्ये त्याचा मुव्हिंग ॲव्हरेज किती आहे जर दहा दिवसाचा तो सरासरी किती प्राईजनं व्हॉल्युम चालला आहे म्हणजे एखाद्या दिवशी कमी जास्त असतो प्रत्येक दिवशी पण तो दहा दिवसाचा तुम्हाला दाखवतो की ह्याचा हा ॲव्हरेज आहे आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड घेऊ शकतो समजलं मित्रांनो आता आपण पाहू चार्ट पाहू मी काय तुम्हाला चार्ट दाखवलेत मी मागच्या सपोर्ट अँड रेजिस्टनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिओ पॉईंट्सबद्दल माहिती दिलेली होती तर इथे मी पिओ्स पॉईंट लावून त्याच्यामध्ये काय केलं आहे तर एक वॉल्यूम बार हे जे खाली बार दिसत आहेत हे सगळे वॉल्यूमचे बार आहे ओके okay, मित्रांनो हे कमी जास्त कमी जास्त होत राहणार आहे असं नसतं की कॅन्डलनुसारच हे वाढत 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 जातील पडत प्रत्येक दिवशी हा कमी जास्त होणार आहे फक्त ह्याच्यामध्ये ॲव्हरेज महत्त्वाचं असतं ॲव्हरेज आणि आजची व्हॉल्यूमची जी काय मुवमेंट आहे ह्याच्यानुसार आपण पुढचा ट्रेंड बांधू शकतो ओके okay. आता मित्रांनो ह्यात मी तुम्हाला सांगेल ह्या व्हॉल्यूमचा सक्सेस यूज कधी होणार आहे सक्सेसफुल म्हणजे काय तर जास्त महत्त्वाचं कधी ही व्हॉल्यूम आपल्याला कधी जास्त फायदेशीर ठरणार आहे तर जर तुमचा शेअर सपोर्टला आहे किंवा रेजिस्टन्सला आहे अशा वेळी तो तुम्हाला खूप महत्त्वाचं काय करणार आहे तर इंडिकेट करणार आहे की ह्या शेअरमध्ये बाईंग येणार आहे का सेलिंग येणार आहे आता ह्या शेअरमध्ये पाहू की जर तुम्हाला एक जर समजलं तर हा बघा एम आर एफचा चा शेअर आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हा एक रेजिस्टन्स आहे मी ह्याला प्युअर पॉइंट लावले ही डेली कॅन्डल्स आहेत आपल्या डेली कॅन्डल्सवर प्युअर पॉइंट लावला ह्याला एक रेजिस्टन्स आहे आणि हे रेजिस्टन्सच्या इथे जर पाहिलं तर काय होतंय तर एक एका स्टिब रेला तो वर सेम येत होतोय पण एका दिवशी काय होतं ह्याच्यामध्ये एक सेलिंग येतं ह्याच्यामध्ये ओके पण दुसऱ्या दिवशी त्यानंतर जर पाहिलं तर नॉर्मल व्हॉल्यूम आहे ह्याच्यामध्ये हा काय रेंजमध्येच खेळत राहतोय पण ज्यावेळी हा इथे खाली आला तर ह्याच्यामध्ये बघा एक लार्ज बाईंग आलं त्यानंतर पुन्हा एक प्राइस वर गेली ह्याची ओके असा हा ह्या रेंजमध्ये खेळत राहतो आता अजून मी पुढच्या उदाहरणामध्ये सांगेन ह्याच्यामध्ये हेच दाखवायचं की व्हॉल्यूम बार्स काय काम करतात ओके व्हॉल्युम बार्स काय काम करतात जसं इथं आपण पाहू शकतो की इथे बघा सडन ले ले, आपन के ते है। एक झालेले आहे मागच्या दहा दिवसाचा वॉल्यूम जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याच्यानुसार जास्त आहे इथे एक मोठी कॅन्डल बनवली आणि तिथून तो वरच्या दिशेनेच गेला आहे ओके आता ही जर असे छोटे छोटे कॅन्डल असतील तर आपण समजून जायचं की अशी काही मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही त्याच्यामध्ये एक्झाम्पल दुसरं आहे ह्याच्यामध्ये अजून हे सांगतो की इथे पा जर ह्याची इथे प्राइस बघितली तर इथे नॉर्मल वॉल्यूम होता ओके म्हणजे शेअर कुठल्याही पातळी वासेल वरच्या किंवा खालच्या तर एक नॉर्मल वॉल्यूममध्ये तो ट्रेडिंग होत होतं पण इथे मागच्या दहा दिवसामध्ये जर थोडं जास्त सेलिंग येते याच्यामध्ये जर आपण पाहिलं आणि हे सेलिंग आल्यानंतर ना बघा तो शेअर बरोबर खाली गेला आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी विक्री झाली म्हणजे काय ज्यांच्यावर पोझिशन असेल त्यांनी त्या शेअर्स मध्ये बाहेर पडले पण आता इथे पुन्हा एक चांगलं शानदार बाईंग येते आणि ह्याच्यामध्ये बघा जर पाहिलं तर तो शेअर पुन्हा वरच्या दिशेने जातोय हे वर खाली वर खाली होत राहतं ह्याच्यामध्ये मी टाइम फ्रेम छोटा सिलेक्ट केला आहे त्यामुळे छोटे चार्ट आहेत पण जर लॉंग पाहिलं तर हे आपल्याला छानपैकी इंडिकेट करतात की सपोर्टला जर हा सपोर्ट आहे इथे छान बाईंग येते तर मी असं ठरवू शकतो की इथून आता हा वर जाणार आहे आणि ते मी बाय करू शकतो ओके कारण हा मागच्या ॲव्हरेजपेक्षा पटकन वर गेलेला आहे आणि असं अशा प्रकारे आपण अनुमान बांधून त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो आता हा रिलायन्सचा चार्ट आहे तर रिलायन्सचा चार्ट जर पाहिलं तर इथे बघा हे खरेदी आल्यानंतरनं हा शेअर इथे पडलेला इथे चांगली खरेदी आल्यानंतरनं याचा वॉल्यूम पण आहे दाखवतोय इथे वॉल्यूम आल्यानंतर हा एक वरच्या पातळीवर गेला आणि इथे एक ब्रेकआउट दिला ह्याने आणि ह्या ब्रेकआउट नंतर हा बघा वरच्या दिशेने जातोय का तर ह्याच्यामध्ये मागच्या दहा दिवसापेक्षा वॉल्यूमचं प्रमाण जास्त आहे आणि हा वरवर वर वर जात गेलाय ओके समजलं आता जर इथे पाहिलं मी तर ह्या साइडला बघा मागच्या दहा दिवसाचं जर कम्पेअर केलं तर इथं वॉल्यूम हा सेलिंगमध्ये जास्त आहे म्हणजे काय हा रेड कॅन्डल ज्या असतील त्या म्हणजे काय तर त्या दिवशी सेलिंग झाली आणि प्राइसचं क्लोजिंग प्रिव्हिस डे पेक्षा आहे म्हणून ही कॅन्डल रेड झाली रेड आणि ग्रीन कॅन्डल का होतात तर प्रिव्हिएस डेच्या कॅन्डलनुसार ह्यांचाही कलर बदलतो कारण जास्त विक्री झाली तर ह्या कॅन्डल अजून खाली येतात ओके समजलं तर दुसऱ्या दिवशी बरोबर ह्याच्यामध्ये सेलिंग झाल्यानंतरनं पुन्हा एक चांगली ह्याच्यामध्ये बाईंगची कॅन्डल आली आणि तुम्ही पाहू शकता की मागच्या दहा दिवसाचं जर कम्पेअर केलं तर एक स्ट्रॉंग बाईंग आलं आहे आणि ह्याच्यानुसार जर पाहिलं तर ह्या शेअरची प्राइस छानपैकी वर गेली वर गेलं की पुन्हा सेलिंग आलं मोठ्या प्रमाणात जर ह्या कॅन्डलचा विचार केला तर हे सेलिंग जास्त होतं आणि प्राईस पुन्हा खाली आली हे असंच मित्रांनो होत असतं प्रत थोडा रेंज बाउंडमध्ये राहिला तर लक्षात ठेवा ह्या छोट्या कॅन्डल म्हणजे काय तर जास्त काय मुवमेंट होत नाही त्या रेंजमध्येच तो वर खाली होर खाली होत राहणार आहे ह्याच्यासाठी सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स समजण्यासाठी मागचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा त्याच्यामध्ये व्यवस्थित समजेल आणि त्याला तुम्ही व्हॉल्यूम अॅनालिसिस केलं तर छान प्रकारे तुम्ही ट्रेंड कन्फर्म करू शकता आणि आपल्याला इंट्राडेला तसेच पोजिशनल ट्रेडचा ह्याचा चांगला यूज करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा वॉल्यूमचा व्हिडिओ समजला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन नवीन विषयामध्ये आपण आता बोलत राहणार आहे आणि टेक्निकलमध्ये खूप छान साऱ्या आम्ही तुम्हाला फंडे खूप छान साऱ्या आयडिया द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तरी मित्रांनो ह्या चॅनलला ट्यून राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येक व्हिडिओ पहा आवडते तर नक्कीच तुमची कमेंट महत्त्वाची मला चांगल्या कमेंट असतील तर मलाही तुमच्याकडून एक प्रोत्साहन मिळेल आणि मीही चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून मी तुम्हाला इथे जर काय तुमचे शंका असतील तर त्याचं निरसन केलं जाईल हा ग्रुप कुठल्याही प्रकारच्या टिप्स वगैरे देण्यासाठी नक्कीच नाही तर फक्त शंका निरसन एवढ्यासाठीच बनवलेला आहे तर त्यानुसारच तुम्ही त्याचा फायदा करून घ्या धन्यवाद मित्रांनो